एकंदरीत पिक्चर कशी असा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मतदार संघात तुम्ही फिरत असाल आणि फिरत असताना काय अनुभव आला? आम्ही मतदारसंघात आयोजित फिराना तर गेली 13-14 वर्ष आम्ही ह्या मतदारसंघात प्रत्येक आज आमच्या पेडण्याचे जे किती प्रश्न असा ते घेऊन आम्ही उभे रावले असा. जे समस्या असा त्या प्रत्येक समस्या लोकांबरोबर आम्ही उभे रावले असा. आणि आज आम्ही ज्यांना ह्या 2022 इलेक्शनाच्या निमित्तान ज्यांना फिरता त्यांना लोकांक खूपसे प्रॉब्लम्स जे किती असा हे आमकां जाणून येता. सगळ्यात पहिलो महत्त्वाचो प्रश्न जो जावन असा पेडण्याक भेडसायता तो म्हणजे बेरोजगारी. आज पेडण्यान कितकेशेच युवक शिक्षित युवक बेरोजगार जाल्ले असा आणि तेंका आज खंय ना खंय तेंच्या जॉब्सांचो आज खरो म्हणजे मोठो प्रश्न पेडण्यान निर्माण जाल्लो असा. तसेच पेडण्याचे जे बाकी प्रश्न असा बाकी काही जे डेव्हलपमेंटल गजाली असा त्यो सुद्धा पेडण्यान बरे तरेन जावपाचे असा आणि हे लोक आमकां प्रत्येक जण सांगता. प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही उभे राहू ना तर आम्ही इवन जे हे असा आमच्या गेमिंग झोनच्या बाबतीत आम्ही लोकांक सुद्धा जागृत केला आणि लोकांक सांगला की गेमिंग झोन म्हणतात ते हेजो आम्ही विरोध करपाक जाय आणि प्रत्येक जी आंदोलनं हांगा उभी झाली हांगासर एक गोयचो आवाज हेजो मोठी सभा सुद्धा झाली त्या सभेन सुद्धा जाहीर सभेन आम्ही हेजो विरोध केला असा हे सगळ्यांना खबर आहे. आपच्या संदर्भात दोन घरा मोडली गेली गरीब लोकांची त्याच्या संदर्भात शिवसेनेची काय भूमिका असते? मोपा पीडितांची जी दोन घरा आमचे बांधव जे असा भंडारी समाजातले बांधव सुरेश तळकटकर आणि नारायण साळगावकर ह्या लोकांची ज्यांना घरा मोडली त्यांना सगळ्यात पहिले त्या घराबद्दलच्या मोडल्याबद्दलचा जो आवाज असा तो आम्ही उचलला हे कोणीच नाकारचो ना म्हणजे सुभाष केरकर ह्या नात्यान. आणि हो विषय जो असा तो आम्ही विधानसभेपर्यंत त्या टायमार पावयलो आणि आज सुद्धा त्यांना खंय तरी त्यांच्यावर अन्याय झाला ह्याची आमकां पूर्ण कल्पना असा आणि शिवसेनेच्या माध्यमातल्यान त्यांना हो न्याय जरूर मेळटलो. पेडण्या तालुक्याच्या उमेदवारांक लोकांक एक सुशिक्षित उमेदवार असं मेळलो. लोकांनी शिवसेनेच्याकडे लक्ष द्यायचं एक सुशिक्षित उमेदवार आमचा स्थानिक सुभाष केरकर ह्याका स्वीकारुचो आणि त्याका एकदा संधी देऊन त्याका लोक सेवित करपाक त्याका संधी दिवपाची ही त्याची पहिलीच वेळ. त्याने कार्य जे केले आज परत त्याचं जाऊन 8 वर्षात हा कार्य करता. प्रत्येक आंदोलनाकडे हा ना बऱ्याचशा आंदोलनाबरोबर त्याच्याबरोबर आहात. त्यांनी मोपा विमानतळावर सुद्धा आवाज उठवला असा आणि तो आमकां समाधानी आहात.